लोकसभेमध्ये वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो सांगून टीव्ही वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. प्रकाश आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते, त्यांना आघाडी नकोच आहे असंही नवाब मलिक म्हणाले. वंचितमुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेना भाजपला होत असल्याने राज्यातील जनतेला कळून चुकला आहे. जनतेने लोकसभेत जी चूक केली ती पुन्हा विधानसभेत करणार नाहीत असंही नवाब मलिक यांनी सांगितलंय. मला वाटते प्रकाश आंबेडकरजी जनतेच्या दिशाभूल करताय. लोकसभेमध्ये ते वेगळं निवडणूक लढले होते, त्यांना आघाडी नकोच आहे. नुसता वर्तमानपत्रामध्ये मी इतका जागा देतो ही मोलत देतो हे नुसतं बोलत राहताय. त्यांना वेगळंच लढायचं आहे आणि आत्ता महाराष्ट्राच्या जनतेला कळून सुटलेलं आहे. कुठेतरी यांच्यामुळे मतविभाजन होते, त्याचा फायदा सेना भाजपला होत आहे. लोकसभेमध्ये जे मतदान झालेलं आहे आता मतदाराला कळल्यानंतर आम्हाला वाटते विधानसभेमध्ये ती मतं त्यांना पडणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने लोकसभेमध्ये होती. आत्ता पण जे मित्रपक्ष आमच्या सोबत होते ते सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही पुढच्या विधानसभेची निवडणुका लढू.